राज्यभरातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गर्दी जमली आहे. दर्शनासाठी गणेश भक्तांनी रांगा लावल्या. 10 वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही मंदिरात प्रवेश नाही. गेल्या वर्षभरापासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळ नवरात्रचा मुहूर्त साधत गुरुवारपासून भाविकांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे 5 वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेश भक्तांनी रांगा लावल्या आहेत. दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. 10 वर्षांच्या आतील लहान मुलं आणि 65 वर्षांच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मात्र मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आज राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. राज्य सरकारने अटी शर्ती देऊन मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व अटी शर्तींचे पालन करत भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र भाविकांना आवाहन केलं जात आहे की कोरोना नियम पाळत दर्शन घ्यावे. भक्तांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधींनी. नवरात्र उत्सवाचा मुहूर्त साधत राज्य सरकारने आजपासून राज्यभरातील धार्मिक स्थळं जी आहेत ती उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आणि पुण्यासह राज्यभर आपण पाहतो की खरं तर हा उत्साह साजरा होत असताना मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर उभा आहे. आपण पाहतो की आकर्षक ही फुलांची सजावट मंदिराला केली आहे. आतमध्ये खरं तर अजूनपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा करत भाविकांना खरं तर आतमध्ये सोडलं जातं आहे दर्शनासाठी. नेमकी तयारी काय केली आहे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाईचे सुरेन सर आहेत. सर, काय नेमकी तयारी आपण केली? आजपासून मंदिरं सुरू होत आहेत, मोठा उत्साह आहे लोकांमध्ये, कशाप्रकारे तयारी? आज नवरात्रीच्या प्रथम दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सरकारने हा निर्णय घेतला आहे मंदिरं खुली करण्याचा. अनेक दिवसांची भक्तांची मागणी होती की मंदिरं खुली करावीत, कारण दर्शनाची जी आस आहे भक्तांना ती गेल्या अनेक 6 महिन्यापासून मंदिरं बंद आहेत. त्यामुळे आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून मंदिरामध्ये भक्तांना प्रवेश दिला जातो आहे. सुरुवातीलाच आपण सॅनिटायझेशनची व्यवस्था केलेली आहे, मास्कशिवाय प्रवेश देत नाही आहोत. सोशल डिस्टन्सिंगचे पट्टे हे फ्लोअरवर आखलेले आहेत. त्याचप्रमाणे 65 वर्षापुढील आणि 10 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांना आपण प्रवेश देत नाही आहोत. कुठल्याही प्रकारचा प्रसाद हा आता स्वीकारला जात नाही शासन आदेशानुसार. त्यामुळे भक्तांमध्ये तरी देखील आपल्या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्याची विलक्षण आस आहे, विलक्षण ओढ आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.